अगदी सॉफ्ट रसरशीत आणि स्वीटमार्टमध्ये मिळतो तसा काला जामून बनून तयार झालेला आहे। नमस्कार, मी सुवर्णा, सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण खूप सोप्या पद्धतीने काला जामून कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपी सुरू करूयात। सगळ्यात आधी मी पाक बनवणार आहे आणि याच्यासाठी इथे मी 2 वाटी म्हणजेच 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि यामध्ये मी 2 वाटी पाणी घालते। ज्या वाटीने साखर घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी इथे घ्यायचं आहे आणि हा पॅन मी आता गॅसवरती ठेवलेला आहे। सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि एकसारखं ढवळून ही साखर विरघळवून घ्यायची आहे। तर इथे पाकाला उकळी यायला लागलेली आहे। गॅस आता मी मध्यम केलेला आहे आणि मध्यम गॅसवरती उकळी आल्यानंतर आपल्याला पाक 3 ते 4 मिनिटे उकळवून घ्यायचं आहे। तर आता याच्यामध्ये मी 1 छोटा चमचा वेलदोडीची पावडर टाकलेली आहे आणि इथे 3 ते 4 मिनिट हा पाक उकळवून मी घेतलेला आहे। तर आता पाक आपण चेक करूया। तर या पाकाला तार वगैरे आणायचे नाही आहे, पाक छान चिकट लागला पाहिजे हाताला, इथपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे। साधारण 4 मिनिटे मी हा पाक शिजवून घेतलेला आहे। आता मी गॅस बंद करते आणि यामध्ये थोड्याशा केशराच्या काड्या घालून हा पाक मी बाजूला ठेवून देते आणि आता इथे मी खवा घेतलेला आहे। 1 वाटी हा खवा आहे आणि वजनामध्ये साधारण 150 ग्रॅम हा खवा आहे। तर हा खवा व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचा आहे, छान असा सॉफ्ट झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हा मळून घ्यायचा आहे। आणि आता याच्यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे। तर इथे मी साधारण 50 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला यामध्ये मळून घ्यायचं आहे। तर हे दोन्हीही छान मळून झाल्यानंतर आणि सॉफ्ट झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साधारण 2 चमचे रवा टाकायचा आहे। तर इथे तुम्ही बारीक मोठा रवा कोणताही घेऊ शकता। तर हा रवासुद्धा मी खव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला यामध्ये मैदा घालायचा आहे। तर इथे साधारण 3 ते 4 चमचे आपल्याला मैदा लागणार आहे। तर 1-1 चमचा मैदा घालून मी हा खवा जो आहे छान मळून घेते। तर संपूर्ण मैदा आपल्याला एकदम न घालता लागेल तसा थोडा थोडाच घालायचा आहे। तर इथे मी आता 2 चमचा मैदा घातलेला आहे आणि परत हा खवा मी मळून घेते। हा खवा मळताना आपल्याला अगदी हलक्या हाताने मळायचा आहे। तर आता याच्यामध्ये मी 1/3 चमचा मैदा घालून परत एकदा हे छान असं मिक्स करून घेते। व्यवस्थित मळून घेतल्यानंतर हा जो आपला गोळा आहे खव्याचा तो छान तयार झालेला आहे आणि 3 चमचे मला इथे मैदा लागलेला आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे। याच्यामुळे आपले गुलाबजाम खूप छान होतात। तर या गुलाबजाममध्ये मी स्टफिंग करणार नाही आहे। तुम्हाला जर हे गुलाबजाम स्टफिंगचे बनवायचे असतील तर याच्यातीलच थोडासा गोळा बाजूला घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये हवे त्या ड्रायफ्रूटचे काप किंवा पावडर घालून हवा तो रंग घालून याचे छोटे गोळे करून तुम्ही या गुलाबजाममध्ये स्टफ करू शकताय किंवा या स्टफिंगमध्ये तुम्ही हवा तो फ्लेवरसुद्धा ॲड करू शकताय। गुलाबजामच्या गोळ्याची छान वाटी बनवून घ्या आणि त्यामध्ये हे जे आपण स्टफिंग बनवलेलं असतं त्याची छोटी जी गोळी बनवलं आहे ती घालून छान गुलाबजाम बनवून घ्या आणि नेहमीप्रमाणे तळून घ्या। तर इथे मी आता गुलाबजाम बनवून घेते। तर गुलाबजाम तुमच्या आवडीप्रमाणे लहान, मोठे, गोल, लांबट कसेही बनवू शकताय। तर इथे मी मध्यम आकाराचे गोल असे हे गुलाबजाम बनवून घेते। गुलाबजाम बनवताना नेहमी लक्षात ठेवा दोन्ही हाताच्या मध्ये तो गोळा आपल्याला छान प्रेस करून दाबून गोलाकार द्यायचा आहे म्हणजे गुलाबजाम व्यवस्थित होतात, त्याला चिरा जात नाहीत आणि मग ते तेलामध्ये तुटत किंवा फुटत नाहीत। तर याच पद्धतीने मी राहिलेले संपूर्ण गुलाबजाम बनवून घेते। तर इथे सगळे गुलाबजाम बनून तयार झालेले आहेत आणि तेलसुद्धा मी तापायला ठेवलेलं आहे आणि आता आपण गुलाबजाम तळून घेऊयात। तर इथे मी तेल वापरलेलं आहे, तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा वापरसुद्धा करू शकताय। तर गुलाबजाम तेलामध्ये सोडतेवेळी तेलाचं टेम्परेचर मध्यमपेक्षा थोडंसं जास्त आणि कडकपेक्षा थोडंसं कमी असं असावं। कढईमध्ये जेवढे बसतात तेवढे गुलाबजाम मी तेलामध्ये सोडलेले आहेत आणि आता आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि संपूर्ण गुलाबजाम मध्यम गॅसवरतीच आपल्याला तळून काढायचे आहेत। गुलाबजाम मिक्स करताना टोकदार चमचा न लावता चमचाची पाठीमागची जी बाजू असते त्या बाजूने आपल्याला हलकंसं मिक्स करत हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत। खूप ओले जेव्हा गुलाबजाम असतात तेव्हा चमचा अजिबात लावू नका, अशा वेळेला हे गुलाबजाम फुटण्याची किंवा तुटण्याची शक्यता असते। तर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे गुलाबजाम मिक्स करायचे आहेत आणि मध्ये मध्ये हे गुलाबजाम आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, यामुळे या गुलाबजामना सगळ्या बाजूंनी एकसारखा रंग येतो। काला जामून तळताना आपल्याला नेहमीचे जे आपण गुलाबजाम तळतो तसा रंग आल्यानंतर थोडंसं गॅस वाढवून मग काळा रंग आणला तरी चालतो, पण आपल्याला सतत त्याला ढवळत राहायचं आहे म्हणजे एकसारखा रंग येतो। आणि या पद्धतीने तुम्ही जर हे काला जामून बनवलात तर अगदी स्वीटमार्टमध्ये मिळतात तसे हे काला जामून बनून तयार होतात, खूप सॉफ्ट, स्पॉन्जी आणि अगदी जाळीदार होतात।
तर इथे या गुलाबजामला नेहमीच्या गुलाबजामूनसारखा रंग आलेला आहे आणि आता आम्ही गॅस थोडासा वाढवते आणि याला छान काळा असा रंग येऊ देते। पण लक्षात ठेवा, आपल्याला एकसारखं याला ढवळत आणि मिक्स करत राहायचं आहे, कारण एकसारखा रंग आला पाहिजे यासाठी। तर इथे या गुलाबजामचा हळूहळू रंग डार्क होत चाललेला आहे आणि आता मस्त असा रंग आलेला आहे याला। तर हे गुलाबजाम तळताना नेहमीच्या गुलाबजामपेक्षा वेळ थोडासा जास्त लागतो आणि या गुलाबजामला बघा आता छान रंग यायला लागलेला आहे। तर इथे छान असा रंग आलेला आहे, पण अजूनही काळा रंग आलेला नाही आहे, तर त्याच्यामुळे अजून थोडंसं मी याला तळून घेते। तर इथे तुम्हाला जर खूप डार्क रंग नको असेल, या रंगावरती तुम्ही जर काढला तरीही चालू शकतं। तर इथे मी अजून थोडंसं याला रंग येऊ देते आणि इथे बघा छान काळा रंग आलेला आहे आणि हे गुलाबजाम मी आता काढून घेते। तर इथे मी हे सगळे गुलाबजाम काढून घेते आणि आता आपल्याला हे पाकामध्ये घालायचे आहेत। तर पाक आपल्याला कोमटपेक्षा थोडासा गरम असावा, म्हणजे आपल्या हाताला किंवा बोटाला अगदी हलकासा चटका बसेल असा आपल्याला पाक ठेवायचा आहे। तर इथे पाक हलकासा गरम आहे आणि त्यावेळी मी हे गुलाबजाम पाकामध्ये घालून घेते आणि इथे मी पाकामध्ये केशराच्या काळ्या घातल्या होत्या, त्याच्यामुळे याला असा केशरी रंग आलेला आहे। तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल। तर हे सगळे गुलाबजाम आपल्याला पाकामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत। ज्या भांड्यामध्ये तुम्ही हे गुलाबजाम मुरण्यासाठी ठेवणार आहात ते भांडं थोडंसं पसरट असावं, म्हणजे सगळे गुलाबजाम एकसारखे मुरले जातात। तर इथे मी हे सगळे गुलाबजाम पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे मुरण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत। तर हे गुलाबजाम मुरण्यासाठी आपल्याला किमान 5 ते 7 तासांसाठी ठेवून द्यायचे आहेत। तर इथे मी हे संध्याकाळी बनवलेले आहेत, तर मी रात्रभरासाठी हे गुलाबजाम मुरण्यासाठी ठेवून देते आणि सकाळी मी तुम्हाला दाखवते। तर याच्यावरती आता मी झाकण लावते आणि रात्रभरासाठी हे गुलाबजाम ठेवून देते। तर इथे सकाळी हे गुलाबजाम मी काढलेले आहेत आणि बघू शकता छान मुरलेले आहेत गुलाबजाम आणि अगदी छान रंग आलेला आहे आणि मस्त दिसत आहेत हे गुलाबजाम। अगदी परफेक्ट असा याला रंग आलेला आहे आणि खूपच छान असे हे गुलाबजामून बनून तयार झालेले आहेत। तर एक गुलाबजामून मी तुम्हाला कट करून दाखवते। तर इथे बघू शकता तुम्ही अगदी जाळीदार, स्पॉन्जी आणि खूपच सॉफ्ट आणि परफेक्ट असा हा काला जामून बनून तयार झालेला आहे। तर हा अगदी रसरशीत झालेला आहे, बघू शकता तुम्ही खूप छान पाक यानं शोषलेला आहे। तर परफेक्ट असा हा काला जामून बनून तयार झालेला आहे। तर इथे मी एका डिशमध्ये हे सर्व्ह करते। तर याच्यावरून मी थोडेसे काजूचे काप टाकते, तर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर टाका, नाही टाकलं तरी चालेल, किंवा तुम्ही मग पिस्ता आणि बदामचे कापसुद्धा टाकू शकताय। तर खूपच छान आणि अगदी स्वीट मार्टमध्ये मिळतात तसे हे काला जामून बनून तयार झालेले आहेत। अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे, तर जरूर करून पहा या पद्धतीने। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आणि खूप धन्यवाद। आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा।